कोरोनाला रोखण्यासाठी गोवा सरकारनं शाळा, कॉलेज, हॉटेल, कसिनो, डिस्को क्लब 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गोवा सरकारच्या वतीनं आम्ही हाय पॉवर कमिटीची मिटींग जी घेऊन जाय आशिल्ली ती आताच नुकतीच हांव म्हज्या बरोबर हेल्थ मिनिस्टर सीएस ऑल द सेक्रेटरीज हेल्थ सेक्रेटरी एज्युकेशन सेक्रेटरी ऑल द कन्सर्न डिपार्टमेंट हेड्स ओके इन्क्लुडिंग डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन डायरेक्टर ऑफ आपलं टुरिझम आणि कलेक्टर्स हांची सगळ्यांची मिटींग झाली आणि काही बाबतीत गोय सरकार म्हणून आम्ही जे निर्णय घेतल्या हे सगळे निर्णय जे असा हे फाल्यां सांजे 12 पासून लागू जातले. फाल्यां रातची 12 पासून हे सगळे निर्णय लागू जावपाचे असा. ताजी एडवायझरी जी असा ही गव्हर्नमेंटा कडल्यान इश्यू जातली आणि ती आता थोड्या वेळान ऑलरेडी इश्यू जावपाची असा. ओके ऑलरेडी गव्हर्नमेंट लेवलाचे त्याचे फॉर्मेलिटीज ऑलरेडी आम्ही चालू केल्या. ताज्या पहिली संडे मिडनाईट ओके ताज्या पहिली काल ऑलरेडी प्रिकॉशन्स म्हणून हेल्थ मिनिस्टरान मिटींग घेऊन काही रिव्ह्यू केले आणि त्याच्या प्रमाणे त्यांनी ऑलरेडी आम्ही इपिडेमिक 1897 इट इज ऑलरेडी 1897 इपिडेमिक ऍक्ट हाज्या सकयल ऑलरेडी नोटिफिकेशन जे असा हे इश्यू केले आणि त्या नोटिफिकेशनुसार किती किती प्रिकॉशन्स घेऊन जाई ही ऑलरेडी हेल्थ मिनिस्ट्री कडल्यान ऑलरेडी सांगलेली गेल्ली असा. आणि फॉर द एडवायझरी फॉर द स्टेट ह्या हातूंतल्यान मेन गजाली ज्यो येतल्यो आम्ही प्रिकॉशन्स जी घेतल्या ती पहिली सांगता. ऑलरेडी आतापर्यंत थर्मल गन वापरून टेम्परेचर चेक केला वतालो म्हणजे एअरपोर्टाचे ऑलरेडी वी हॅव डिसायडेड द थर्मल स्कॅनर आणि आम्ही गोय सरकाराकडल्यान पर्चेस करून त्यांना 2 थर्मल स्कॅनर ॲट अ एअरपोर्ट 1 थर्मल स्कॅनर ॲट अ MPT आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनाचे इच थर्मल स्कॅनर पहिली एअरपोर्टाचे दितले ताज्या उपरांत आम्ही MPTचे दितले आणि ताज्या उपरांत रेल्वे स्टेशनाचे कित्याक थर्मल स्कॅनरही आमकां पर्चेस करपाक खंयच्यान मेळटा किदें हे ऑलरेडी आमी हेल्थ सेक्रेटरी इज वर्कींग ऑन इट. ओके अर्जंटली थर्मल स्कॅनर पर्चेस कर म्हटल्यार वेळ पडल्यार फाल्यांच्यानूच एअरपोर्टाचेर घातले वयतले वीच इज द फूल प्रूफ म्हणजे इच अँड एव्हरी डॉमेस्टीक अदरवायज इंटरनॅशनल पॅसेंजर शूल पास थ्रू द थर्मल स्कॅनर आणि वन्स ही पास थ्रू द थर्मल स्कॅनर जे सगळी रिडींग्स जी आसा ती थर्मल स्कॅनराचेर येली वता म्हणजे इच अँड एव्हरी पॅसेंजर वील बी स्क्रीन हो केला होतो. दीस इज अ प्रिकॉशनरी मेजर्स ऑलरेडी वी आर टेकिंग ॲट अ एअरपोर्ट ॲट अ MPT अँड ॲट अ रेल्वे स्टेशन्स. ओके ताज्या उपरांत जी कंपल्सरी काही डिसिजन्स जी घेतल्या क्लोजर ऑफ द स्कूल कॉलेजीस आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ऑल इन्क्लुडिंग फ्रॉम द अंगणवाडी टू हायर एज्युकेशन पर्यंत ही सोमारच्यान टील 31 मार्च पर्यंत एक्सेप्ट दोज आर गोईंग फॉर द एक्झाम्स जो बोर्ड एक्झाम्स असतात जे जर गोवा बोर्ड असतली किंवा खची जी CBSE एक्झाम्स असतली. ओके ओनली एक्झाम्स फक्त आम्ही चेक केल्या आतापर्यंत फक्त गोवा बोर्डच्यो एक्झाम्स चालू असतात तितक्यो असतल्यो तांचे पेपर जे असा हे कंडक्ट झाले वयतले. क्लोज केन्ना मेरेन 31 मार्च. ओके 31 मार्च पर्यंत 31 मार्चाक हा जो रिव्ह्यू घेतला वयतलो आणि 31 मार्चाक रिव्ह्यू घेतल्या उपरांत फुडली डिसिजन्स डायरेक्शन्स किती आहा ही वतली. आता कंपल्सरी क्लोज हितूर अनेक 2-3 गजाली येतात विच इज एन जीम ओके स्विमिंग पूल्स ओके सिनेमा थिएटर्स ओके अँड कॅसिनो अँड स्पा 31 मार्च पर्यंत फाल्यां सांजेच्या स्पा सेंटर सुद्धा ही कंपल्सरी क्लोज असतली. पब्लिक स्विमिंग पूल बोट क्रूज बंद कसिनो 31 मार्च पर्यंत बंद. आम्ही फाल्यां सांजेच्या 31 मार्च पर्यंत बाय टेकिंग सगळी प्रिकॉशन्स घेऊन खातीर राज्यात हे सगळे 31 मार्च पर्यंत बंद करपाचे डिसिजन. पॉप क्लब डिस्को सगळे बंद सगळे हांव येता तेजेर हे कंपल्सरी लिस्टान आयले आयले ताज्या उपरांत ना रेस्टॉरंट बंद ना. परत सांगता खंय कन्फ्युजन करू नाका. ओके आम्ही सिनेमा थिएटर म्हटला विच इज अ क्लोज AC इनडोर गॅदरिंग एकीच कडे जे जाता पळय न्ही डेट इज अ प्रिकॉशन्स वी हॅव ऑलरेडी टेकन द एडवाईस फ्रॉम अवर
डीन ऑफ द जीएमसी म्हणजे कशा पद्धतीत व्हायरस स्प्रेड जाऊ शकता हाजी आम्ही थोडीशी काळजी घेतो. खोकू नका. ना मॉल ना मॉल चालू उरतले. मॉल ओपन उरता त्या खातीर आम्ही क्लोज डोर जे आसा पळय न्ही क्लोज डोर आसा तितक्यांकू बंद केल्ले आसा त्या खातीर सांगता. आता आम्ही एडवायझरी इश्यू करता उरलेल्या सगळ्या गोष्टी खातीर. दीस इज द एडवायझरी फॉर द क्लोज डोर मिटींग्स. जेंका जेंका कंडक्ट करपाच्यो आसा तांच्यांनी त्यो करच्यो न्ही. तांच्यांनी प्रिकॉशन घेवची. ट्रॅव्हल्स जे आसा पळय न्ही बंद करचे बऱ्याच जणांनी. ओके परत परत भायर ट्रॅव्हल करचे येवपाचे वचपाचे त्याचे रेस्ट्रिक्शन हाडचे. दीस इज अ एडवायझरी. नेक्स्ट एडवायझरी फॉर द इवन दो फॉर द शिमगोत्सव द लोकल कमिटी कॅन टेक द डिसिजन आयदर घेवपाचो काय ना घेवपाचो. कारण बरेचशे कडल्या शिमगो उत्सवांनी म्हणण्या की लोकलूच येतात. कारण बऱ्याच जणांचे फोन फिडबॅक आयले. कारण थोड्या शिमग्यांनी म्हणतात ते भायले कोण येणार थंयचेच लोक येतात तरी सुद्धा असतात. तर आम्ही म्हणतात की डेट इज अप टू देम. ओके दे कॅन टेक द डिसिजन. इवन जो आता पणजे असतो मडगाव असतो त्यांच्यानी डिसिजन घेवचे की कशा पद्धतीत करचे आणि प्रिकॉशन घेऊचे त्यांच्यानी ठरवचे. ओके गव्हर्नमेंट फोर्स करतो ना घ्याय म्हणून आणि गव्हर्नमेंट फोर्स करतो ना बंदय कर म्हणून त्याच्या खातीर. कारण इट इज अ ओपन. परत हा सांगता इट इज अ ओपन व्हेनिचर जाता क्लोज व्हेनिचर जायना. कारण परत म्हणताले तुम्ही बाकी सगळे केला ते तुम्ही कसे अलाव केले काय म्हणून. इट इज इन अ ओपन येतलो म्हणून म्हटला नाही आम्ही. बट ते कसे असतात थोडे कडे म्हणजे आता टुरिस्ट येऊपचे काही चान्सीस असा. कोविड 19 जर येतो इधर फ्रॉम द आता म्हणता आम्ही खर पुण्यात असा कर्नाटकात असा जर केना एखादो पुण्यातलो लोक जेव्हा मनीस हंगासर येतो देन इट इज अ चान्सीस. ताचे म्हणजे शिमग्यांक एकदा साखळेतल्या शिमग्यांक म्हण किंवा आता फाल्यां सकाळी मडगावचे येतलो तसे लोक सोबत त्यांच्यानी त्या खातीर डिसिजन घेवचे. डेट इज अप टू आता कशा हॉटेलांत किंवा बाकीचे खंयचे क्लोज डोर डिस्कोज मिटींग एका भायल्यान येवपाचे लोक चड चान्सीस आसा. डेट्स वाय वी हॅव इवन द कॅसिनोन भायल्यान येवपी लोक चड आसा म्हणून तेजेर आम्ही रेस्ट्रिक्शन जी आसा ती तेजेर घातला. येता तेजेर हांव. आम्ही ऑलरेडी कलेक्टरांक इन्स्ट्रक्शन दिला की कसल्याच पद्धतीचे गॅदरींग कसल्याच पद्धतीची मिटींग्स त्या पद्धतीचे ह्याच्या फुडे म्हणजे फाल्यांच्यान सांजेच्यान त्याच्या फुडे तुम्ही परमिशन दिवचे न्ही. ते ऑलरेडी तेका इन्स्ट्रक्शन दे विल टेक द डिसिजन. ओके ते ताजे निर्णय घेतले. ओके उरता उरलो नॉट फॉर द क्लोज डोर फॉर द ओपन डोर मिटींग्स ऑल्सो दे विल टेक. म्हणजे आम्ही म्हटला की ज्यांना गॅदरींग जावपाचे ना सरकारान म्हटला त्यांना दे ऑन द मिटींग्स ऑल्सो दे विल टेक द डिसिजन. ऑस येस ऑफकोर्स एनी मिटींग्स एनीथींग आय एम नॉट स्पेसिफिक अबाउट द जेपी मिटींग ओनली. ओके उरता उरलो विषय इलेक्शन्सचो. इलेक्शनचे बाबतीत आम्ही प्रिकॉशन्स घेतला. अगेन अवर हेल्थ सेक्रेटरी स्टेट इलेक्शन कमिशन्स दे आर ऑल इन टच. त्यांना जितके सॅनिटायझर्स जितके जाय तितके आम्ही मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करतले. आणि इवन दो द मास्क ओनली फॉर द स्टाफ इलेक्शन जो स्टाफ असा त्यांना मास्क प्रोव्हाइड करतले. लोकां खातीर थंयसर आम्ही सॅनिटायझर जे असा हे उपलब्ध करतले. दीस द प्रिकॉशन्स वी हॅव टेकन. ओके त्यातील सगळ्या लोकांनी म्हाका दिसता कॉपरेट करप अत्यंत गरजेचो आसा. मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांक मास्क लावून भोंवपाची काय गरज ना गोंयांत. ती स्थिती गोंयांत ना परत सांगता हांव. आणि जे कोण फार्मासीस किंवा मेडिकल शॉप्सवाले सॅनिटायझरच्या बाबतीत किंवा मास्कच्या बाबतीत म्हणजे मुद्दामून जाणून बुजून त्यांच्यानी तुटवडो करचो न्ही. एक्सेस प्रायसीस जे आसा हे कोणाच कडल्यान घेवचे न्ही. ओके गव्हर्नमेंट एट अवर लेवल वी आर ट्राईंग टू मेक द अवेलेबल ऑफ ऑल द सॅनिटायझर्स अँड बेस्ट ऑल थिंग. गव्हर्नमेंटान हॅड ऑलमोस्ट टेकन ऑल द प्रिकॉशन्स बाय अवर हेल्थ मिनिस्टर अँड ऑल अ होल टीम. ओके इज वर्किंग फॉर डॅट. म्हणटा तशें आम्ही आतापर्यंत जे 3-4 पेशंट्स आम्ही ऍडमिट केले त्यांना आयसोलेट केले. ऑल द 3 केसीस आर नेगेटिव्ह. ओनली 1 रिपोर्ट इज वेटिंग. म्हाका दिसता फाल्यां परवा पर्यंत तोय रिपोर्ट येतलो. आम्ही व्हायरोलॉजी लॅब जो आसा पळय न्ही वो आम्ही हांगा एस्टाब्लिश करता. इट वील टेक अनदर 30 डेज. आम्ही व्हायरोलॉजी लॅब स्पेशल व्हायरोलॉजी लॅब स्टेटी जो आम्ही घालता. ऑलमोस्ट सगळ्यो केसीस ज्यो आसा पळय त्यो हांगाच मागीर टेस्ट केल्यो वतल्यो. एट प्रेझेंट वी आर सेंडींग अवर रिपोर्ट टू द पुना अँड बेंगलोर बॉम्बे. इट इज 30 डेज रिक्वायर्ड. ओके अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन ऑफ द सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री. ओके वॉट एवर द गाईडलाईन जी असा वी आर फॉलोईंग दॅट गाईडलाईन आणि ऍडवायझरी विच इज इश्यूड इन कन्सर्न विथ द हेल्थ मिनिस्ट्री फ्रॉम द सेंटर. ओके सो वेळच्या वेळी ऑफकोर्स आमकां जर तशी कंप्लेन आयली जाल्यार तेंचेर एक्शन घेतली वयता. स्कुलाची भरती म्हणटा अप टू हायर सेकंडरी काय कॉलेज ना अप टू कॉलेज युनिव्हर्सिटी कॉलेज युनिव्हर्सिटी सगळी एज्युकेशन इन्स्टिट्यूट विल बी क्लोज डाऊन फ्रॉम मंडे.
प्रायमरी एग्जाम इज अ मायनर दे विल टेक द डिसिजन क्लोज आसतले आमी ताजेरय तुवें जो म्हटलो की इट इज नॉट पॉसिबल टू चेक इच एंड एवरी दोज यू आर कमींग फ्रॉम द आउट ऑफ द स्टेट ताजेरय आमचें डिस्कशन जालें म्हणजे आमी बॉर्डरीचेर घालून इतकी स्थिती अजून तशी येवंक ना बट आमी ऑलरेडी सगळ्या हॉटेलांक इन्स्ट्रक्शन दितले एटलिस्ट सस्पेक्टेड तांकां कितें दिसता आसत जाल्यार तांच्यांनी सडन इन्फॉर्म करचें किंवा त्या पेशंटाक जीएमसीन धाडून दिवचो इवन दो फॉर द हॉटेल्स वी आर इश्युईंग द गायडलायन की बाबा दीज आर द सिमटम्स आणि अकॉर्डिंग टू दीज सिमटम्स ओके इफ दे आर फायंडिंग समवन देन दे आयदर दे कॅन डायरेक्टली बट वॉटेवर द ऑलमोस्ट प्रिकॉशन्स वी वॉन्ट टू टेक वी आर टेकिंग राईट एसएससी एक्झाम आणि ट्वेल्थ एक्झाम एज पर शेड्यूल आम्ही म्हटलं आम्ही सहसा म्हणतात की टुरिस्टांनी सहसा तरी सध्या म्हणजे 15 दिवस त्यांच्यानी ट्रॅव्हल करचे नाही कोणी गोयांनी भायल्यानू येतात त्यांच्यानी गोयात सहसा हाजा खातीर ट्रॅव्हल कमी करचे हे आम्ही म्हणतात ना आम्ही म्हटलं क्लब बंद म्हटलं नाही क्लब बंद करता आम्ही आता एट प्रेझेंट म्हाका दिसता ही सगळी एडवायझरी इश्यू केल्या उपरांत अल्सो पीपल वील ऑल्सो टेक द प्रिकॉशन पोलिंग स्टेशनाचे आणि काउंटिंग स्टेशनाचे सॅनिटायझर्स असतले टुरिझम ऍक्टिव्हिटी स्टेटी कडल्यान ज्यो आसा पळय न्ही त्यो बॅन आसा स्टेटी कडल्यान कोणूच भायर ट्रॅव्हल करचो ना फॉरेन कंट्रीच्या ट्रॅव्हलिंग आम्ही सगळे बंद केला इवन दो आउट ऑफ द स्टेट ट्रॅव्हल जे असा पहिली न्ही स्टेटी कडल्यान हे सगळ्यांचे बंद केल्ले असा आम्ही नेबरिंग स्टेट आमची जशी महाराष्ट्रात प्रत्येक स्टेट आपली ऍडवायझरी इश्यू करीत असा आमका धाडपाची गरज ना फ्रॉम द सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री दे आर ऑल्सो गेटिंग द ऍडवायझरी सो दे आर फॉलोईंग देअर ओन ऍडवायझरी अशा फ्रेश ऍडवायझरी काढतले आता ऍडवायझरी येतली आज सांची परिषद आम्ही आता शेवटी जेव्हा आम्ही मास गॅदरिंग नका आम्ही जेव्हा ऍडवायझरी इश्यू केली तरी त्यांनाही लागू जाता त्यांच्यानी बी लोकांचे प्रिकॉशन्स घेऊन खातीर मला दिसतं खंयसर नवोन चालू असत किंवा खंयसर व्हडली सत्यनारायण पूजा असत जर त्यांच्यानी ती बंद करते इवन जो हे सगळ्या धर्मांक लागू जाता इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू द मुस्लिम हिंदू आणि एकानी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या सगळ्यांनी म्हाका दिसता थोड्या दिसा खातीर मास गॅदरिंग असा ते बंद करप हे अत्यंत गरजेचे असा अपील कंपल्सरी वी आर अपीलिंग अपील कंपल्सरी आम्ही गजाली सांगल्यो तितक्यो गरज ना तुमच्या माध्यमातल्यान त्यांना परत परत कित्याक मेळपा जर आम्ही मेळपाचे त्यांना मेळ्या मरे त्यांना सांगपाचे त्यांना सांगले याद ना तुका त्यांनाय समजून सांगले आम्ही सगळे त्यांना ऐकना त्या कोण किती करतलो ऐकपाक जाय त्यांच्यानी आम्ही बऱ्यो गजाली सांगता त्यांच्या खातीर सांगता त्यांनाय बी आम्ही बऱ्योच गजाली सांगलेल्यो आताय ते सांगता म्हणजे सगळ्यांक आम्ही जे बरे सांगपाक जाय तितके सांगता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान गोयातल्या सगळ्या जनतेक हांव परत एकदा आव्हान करता की अशा पद्धतीचे मास गॅदरिंग जे असा पळय न्ही हे रिलिजियस प्लेसीसचेर असू अथवा कॉमन कसल्याय कॉजा खातीर असू एकीकडे येवपाचे टाळचे आणि गव्हर्नमेंटान फॉलो केली ऍडवायझरी अवर हेल्थ मिनिस्ट्रीन इश्यू केली नोटिफिकेशन हाजे सगळ्याचे पालन जे असा हे सगळ्या जनतेन करप हे गोयच्या दृष्टीन हिताचे असा गोयच्या जनतेच्या दृष्टीन हिताचे असा सस्पेक्टेड कोणायकू खंयसरूय जरी दिसलो लेट अस दे कॅन इन्फॉर्म आम्ही जाता जाल्यार आमचो 104 इज ऍक्टीव्ह असा यू कॅन पीपल एनी पीपल म्हणजे कोणाक जर दिसता असं सस्पेक्टेड त्यांनी 104 फोन मारून सांगला जाता की बाबा अमको हंगा सस्पेक्टेड पेशंट असा सो अवर हेल्थ टीम वील गो अँड वील ऍक्टीव्ह म्हणजे त्या डायरेक्टली थंच्यान हाडून त्या आयसोलेट करपाचे काम जे असा हे आम्ही ऑलमोस्ट करतले 31 मार्चाक तुम्ही परत रिव्ह्यू मिटिंग घेतली ऑफकोर्स 31 मार्चाक त्याच्या उपरांत रिव्ह्यू मिटिंग घेऊन अकॉर्डिंग टू दॅट इन्स्ट्रक्शन डायरेक्शन फर्दर डिसिजन्स जी असा ही दिली वयतली सगळ्यांनी फॉलो करपाक जाय हांव परत सांगता माझे सगळ्यांक झेडपी इलेक्शनाच्या माध्यमातल्यान सुद्धा सगळ्या कॅन्डिडेटांक आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टींक माझी रिक्वेस्ट असा मास गॅदरिंग करचे आणि इवन दो वोटिंग आधीच वोटिंगांक सगळ्यांनी येऊचे पण मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्यानी डिसाईड करचे की पूर्ण दिसभरातल्यान स्कॅटर्ड जाऊन येऊचे ती व्हडले गॅदरिंग करून त्यांच्यानी व्हडल्यो पब्लिक मिटींग जी असा त्यो एका ऑर्गनाईज करच्यो न्ही
This is not compulsory. This is not compulsory. This is coming under advisory. Sir, wedding season असा जरा star hotel आर wedding आता कोणी जर star hotel आणि जर separately wedding असा आम्ही ते बंद करू ना आम्ही बंद करतले म्हणना पण आम्ही म्हटला की त्याच्यानी मोठ्या प्रमाणात गॅदरिंग टाळचे आम्ही खयच्याच हॉटेलला तुम्ही वेडिंग कॅन्सल कर म्हणू ना ऑलरेडी आमच्या ऍडवायझरीत तोय मुद्दा असतो की सोशल मीडियाच्या बाबतीत अननेसेसरी म्हणजे त्यांच्यानी कोरोना व्हायरसच्या बाबतीत असत किंवा अफेक्टेड केसीसच्या बाबतीत असत म्हणजे मिस इन्फॉर्मेशन जे असा पण ही व्हायरल करची न्ही ताजेरही स्ट्रिक्टली ऍक्शन घेतली वतली या ओके त्यातील तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान सारखी इन्फॉर्मेशन ही सगळ्या लोकांक पावची हाजी म्हाका रिक्वेस्ट आसा तुमचे सगळ्यांचे सहकार्य म्हाका दिसता एट प्रेझेंट ज्या स्टेजींतल्यान म्हणजे आमकां जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय स्टेजी स्टेटीक ती प्रिकॉशन्स आम्ही घेतल्या पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान अजूनही आमच्या स्टेटीत आयज पर्यंत एकूय केस डिटेक्ट जावंक ना आणि ती जावची न्ही म्हणून आम्ही हे सगळे इन्स्ट्रक्शन सगळ्यांनी फॉलो करचे थँक्यू कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.